विनंती असेल सायलिक्स आणि ब्लू स्टार दोन्ही टीमचा 12 मॅन आपण पाठवायचा आहे. 12 मॅन पाठवायचा आहे दोन्ही टीमचा विनंती असेल. ट्वेल्थ मॅन पाठवायचा आहे विनंती असेल. ट्वेल्थ मॅन आपण पाठवायचा आहे. 12 खेळाडू आपण पाठवायचा आहे. तोपर्यंत सामना सुरू करू नका पंच ही विनंती असेल. कारण की नावं नक्कीच यायला हवीत कारण की युट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा आहे. ब्लू स्टार आणि सायलिक्स टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच ब्लू स्टार या टीमने आणि प्रथम स्वीकारले ते क्षेत्ररक्षण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपल्या ट्वेल्थ मॅन आपण पाठवायचा आहे कारण की युट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. सायलिक्स आणि ब्लू स्टार या सामना सुरू करायचा आहे पंच आता. जय आणि किरण ही जोडी आहे. स्ट्राइकिंग फलंदाज जय आहे आणि नो स्ट्राइकला फलंदाज किरण आहे. धीराज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे या पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल आलाय. यावेळेस हुक केलाय आणि चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो आहे षटकार. दौसंख्या आहे 7. पहिला चेंडू वाईट चेंडू होता आणि त्यानंतर षटकार आलाय फलंदाज जयच्या बॅट मधून. जय आणि किरण ही जोडी आहे. यावीस फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार फलंदाज जयच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 13. ओर्धी विकेट फुल टॉस. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू येईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आहे 17. 17 धावा धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज जय. जयचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. फुल टॉस चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. धावसंख्या 23. यावीस क्लीन बोल्ड. यस टेव दोस्त दांडी गुल यू मिस आई डेफिनेटली फलंदाज बाद कम बॅक केलंय या षटकामध्ये गोलंदाज धीरजने.
अविनाश येत आहे नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. खूप चांगली सुरुवात करून दिली जयने. 23 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का लागलाय सायली एक्स या टीमला. सायली एक्स आणि ब्लू स्टार या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना. यावेळेस फटका चांगला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 24 पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा. यापुढील सामना असेल श्री इलेव्हन विपक्ष मॅगी इलेव्हन या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मॅगी इलेव्हन विपक्ष श्री इलेव्हन यापुढील सामना असेल. सोनू येतोय नवीन गोलंदाज. एक सोनू आमच्या कॉम बॉक्स मध्ये आहे. सोनू बांगर व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगावचा बुलंद आवाज. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक धाव झाली कम्प्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एक ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 25 25 धावा धावफलकावरती कम बॅक करावा लागेल. स्ट्राइक इन फलंदाज किरण. किरण आणि अविनाश ही जोडी. सोनू फुल टॉस चेंडू आहे त्याला ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कम्प्लीट आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 26 26 धाव धावफलकावरती. अंबरनाथ नगरी मधील सर्वात मोठी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भावी नगरसेवक चषक 2022. फटका चांगला आहे लॉफ्ट इट आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती यावेळेस मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल क्षेत्ररक्षक जज करतो आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद अविनाश बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन येतो बाबू चौथ्या क्रमांक. यावेळेस ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एक धाव झाली कम्प्लीट. फंबल झालेत. बॅकिंग साठी धीरज येत आहेत. एकच धाव मिळते आहे चेंडूवरती आणि पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त होतो आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 17.00 सरासरीने 2:34. पहिल्या षटकामध्ये 24 धाव बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये सोनूने कम बॅक करून दिलंय. अवघ्या 10 धावेंचं षटक फेकलंय. 4 षटकां 37 धाव धावफलकावरती आहेत आणि
हे तिसरं षटक सुरू आहे. मडकने मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. चेंडूपटू नोमेसलँड झोन मध्ये एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 39. धाव संख्या आहे 39 धावा आणि षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. मडकने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये सोनूने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे हा गोलंदाजी करतोय. पुन्हा यावेळेस ड्राईव्ह केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव झाली कम्प्लीट आणि धावाची संधी असेल. यस फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का लागलाय तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या सायली एक्स या टीमला 40 या धावसंख्येवरती लागलेला हा तिसरा धक्का. फलंदाज बाबू बॅक टू द पवेलियन. A new batsman, batsman name, please. Sahil येतोय नवीन फलंदाज. रौनक येतोय नवीन गोलंदाज आणि स्ट्राईक इनला फलंदाज यावीस आहे तो म्हणजे किरण. यावीस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कम्प्लीट. फंबल करतोय आणि तोपर्यंत मिळत आहेत या दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोनने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 42 धावा धावफलकावरती आहेत. या 20 फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावफलकावरती अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल टिपलाय कॅप्टन ने. हा चांगला झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. किरण चिखळी संपुष्टात. अजून एक धक्का लागलाय. 48 या धावसंख्येवरती लागलेला हा चौथा धक्का सायली एक्स या टीमला. श्री इलेवन टीमचा कॅप्टन आणि बॅट्समॅन कोण आहे बॅट्समॅन. हॅलो. श्री इलेवन टीमचा कॅप्टन आणि मॅगी इलेवन टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या त्वरित. या पुढील सामना असेल. न्यू बॅट्समन बॅट्समन नेम प्लीज. राजा येतोय.
नवीन फलंदाज बघा यूट्यूब लाइव क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळे सर्वच टीमच्या कॅप्टनला एक विनंती असेल की आपला ट्विलमॅन आपण पाठवायचा आहे जेणेकरून नावं देखील पोचली जातील. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 49 49 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रौनक खूप चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. यापुढील सामना असेल श्री इलेव्हन विपक्ष मॅगी इलेव्हन या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या त्वरित. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना असेल मॅगी इलेव्हन विपक्ष श्री इलेव्हन. या वीज चांगला चेंडू आहे सुरे गोलंदाजी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे 49 धावा धावफलकावरती एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रौनकने कमबॅक केलं षटकानंतर विकेट त्यानंतर सिंगल त्यानंतर डॉट. या वीस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल ड्रॉप केलाय. तोपर्यंत मिळतात या दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावबादची संधी असेल आणि फलंदाज झालाय बाद आणि दोन धाव मिळतात शेवटच्या चेंडूवरती. फलंदाज देखील बाद होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलंय साईली एक्स या टीमने ब्लू स्टार या टीम समोर. श्री इलेव्हन आणि मॅगी इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या त्वरित. श्री इलेव्हन टीमचा कॅप्टन आणि मॅगी इलेव्हन टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. अनंत वाघ यांचा संघ आपण पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर असेल श्री इलेव्हन. तर टॉस साठी यायचं आहे. यापुढील सामना असेल श्री इलेव्हन आणि मॅगी इलेव्हन या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. 52 धावांचं लक्ष आहे ब्लू स्टार या टीम समोर आणि 52 धावांचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ व्हॉइस ऑफ पालेगाव आमचे जवळचे मित्र सोनू बांगर यांना.
थैंक यू सो मच रोशन संते। बॉलर कौन है? बॉलर तर जमीन मजे तमाम लड़के प्रेक्षक वर्ग पुनः एक स्पर्धे मध्य हार्दिक स्वागत। स्पर्धा अपन बढ़ो भावी नगर सेवक चषक 2022 पर्व अपन एन्जॉय करता है। स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मरणार्थ अपन पहतो स्पर्धा हाठिका नक्की आयोजित के लिए गई। मनीष कोळेकर जे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आणि आजचा फायनल डे आपण बघू शकता, अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि मॅच देखील भरपूर चांगला। सेकंड इनिंगला सुरुवात झाली, मॅच आपण बाजू या ठिकाणी एका बाजूला सायली एक्स वर्सेस त्यांना फाइट करतो ब्लू स्टार टीम। तर प्रथम बॅटिंग केली सायली एक्स टीमनं, स्कोर कार्ड बदलला 51 धावा 4 षटकाच्या मॅच मध्ये आणि 52 नव्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती ब्लू स्टार टीमची। धीरज ऑन स्ट्राइक आणि नौशकेला फलंदाज मडक असेल। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती साहिल। पहिल्या चेंडू डॉट आलाय ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर होता, पडल्यानंतर चेंडू थोडासा उसली घेतोय, ऑप्शन वरून निघून जातो। पाहत राहिले धीरज चेंडूकडे आणि नक्कीच दाद मागतात पंचांकडे, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, डॉट बॉलची समाप्ती। नेक्स्ट मॅच असेल मॅगी इलेव्हन टीमचे कॅप्टन आणि त्याच्यानंतर श्री इलेव्हन टीमचे कॅप्टन। चला टॉस साठी रिपोर्टिंग करा। यापुढचा होणारा मॅच श्री इलेव्हन वर्सेस मॅगी इलेव्हन। ओव्हर द विकेंड तयार साहिल, फटका चांगला यावेळेस मात्र उंची जास्त, लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते। मिड विकेटच्या डोक्यावरनं धीरजच्या बॅटमध्ये आला पहिला संघर्षमय षटकार। खातखोळ होते धीरजचं आणि संघाचं देखील आपण पाहू शकता। 6 या धावसंख्येनं षटकार आलाय, ताकद भरपूर या खेळाडूकडे आपण पाहू शकता। धीरजच्या बॅटमध्ये आपण नेहमीच मोठे फटके पाहिलेत, तो धीरज आता षटकारांना अकाउंट ओपन करतोय। 6 धावा फलकावरती अंकित केल्यात। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय, पहिले 2 चेंडू साहिलने डॉट फेकले होते। पुढचा बॉल हा देखील चेंडू ऑन साइड लाडबा बॅटनं पुन्हा एकदा पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। वन्स अगेन येणारा दुसरा षटकार धीरजच्या बॅटमधनं, सलगचा हा दुसरा षटकार येतो। शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला पुन्हा एकदा साहिलनं आणि प्रॉपरली टायमिंग पुलचा हा फटका पाहायला मिळतोय। आठवण करून देतोय रोहित शर्माची, कारण की सातत्यानं फेवरेट शॉट म्हटलं तर रोहित शर्माच्या माध्यमातून पुल शॉट नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतात। मुंबई इंडियन्स टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि त्यांचे समर्थक आमच्यासोबत जॉईंट आहेत, अर्थातच आमचे समालोचक मित्र रोशन संते। षटकाराबरोबर टीम पोहोचली 12 या धावसंख्येवरती, चांगली रणनीती पाहायला मिळते धीरजच्या माध्यमातून। राऊंड द विकेट वन्स अगेन पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हा षटकार येतोय फलंदाज धीरजच्या बॅटमधनं। 2 चेंडू सुरु एक वेगळे, त्याच्यानंतर आपण पाहतोय ओव्हर द विकेट होते आणि राऊंड द विकेट न येण्याचा प्रयत्न केला तरी देखील हा षटकार आलाय धीरजच्या बॅटमधनं आणि तिन्ही षटकार मिड विकेटच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतात। धावसंख्या अजून 6 ने पुढे सरकेल, 18 वरती पोहोचते। चला श्री इलेव्हन टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा, कारण की मॅगी इलेव्हन टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले। साहिल तयार राऊंड द विकेट, उंडरा एकदा स्लॉट मध्ये आज चेंडू पाहायला मिळत विकेट, उंडरा एकदा स्लॉट मध्ये आज चेंडू पाहायला मिळतो आहे। उंची जास्त आणि लांबी देखील मोठी, वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा येणारा आज 4था षटकार धीरजच्या बॅटमधनं। मनीष कोळेकर आपण यायचे जरा, मनीष कोळेकर आपण स्टेजशी संपर्क साधा त्वरित। चार षटकार आपल्याला पाहायला मिळाले या पहिल्या षटकामध्ये। मी म्हटलं होतं रोशन धीरज एक ताकदवर खेळाडू, त्याच्या बॅटमध्ये आपण नेहमीच मोठे फटके जास्त पाहिलेत टेनिस क्रिकेटमध्ये देखील अंबरनाथ विभागामध्ये, आणि तोच हा खेळाडू रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील शाप सोडत असताना 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 विदाऊट लॉस ऑफ ब्लू स्टार टीम। चार षटकार आपल्याला पाहायला मिळाले, सुरुवातीचे 2 चेंडू डॉट फेकले होते
सुरुवात भरपूर चांगली केली होती आपल्या स्पेलची साहिलने, परंतु चार चेंडू मध्ये चार षटकार महागडा ठरला. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला आपल्या टीम साठी धीरजनं. आता स्टार्टिंग यायला फलंदाज असेल मडक. मडक देखील नेहमीच ऑलराउंडरची भूमिका पार पाडतो आपल्या टीम साठी. पहिला चेंडू, थोडीशी गती कमी होती चेंडू मध्ये, टप्पा पडल्यानंतर लेग समोर निघून जातो चेंडू. एस पंच सांगत असताना सूर्यकांत उर्फ नाना डॉट बॉलची समाप्ती. पांडे आलाय गोलंदाजी मार्ग वरती. हाईटचा पुरेपूर फायदा या ठिकाणी नक्कीच उचलण्याचा प्रयत्न असेल पांडेच्या माध्यमातून. हा चेंडू स्कोर ऑफ द विकेट न खेळत स्कोर लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाही आणि जाईल चेंडू स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मडकच्या बॅटमनला हा कडक फटका, षटकार. बॉल भरपूर चांगला आहे, स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु संपर्क नाही गया. बॅट स्पीड बॅट अगोदरच फिरली गेली होती आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतो. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर द विकेट लेक्स्टमच्या बाहेर हा चेंडू असेल. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. सातत्याने लेक्स्टम वरती ठेवण्याचा प्रयत्न येथे केला जातोय पांडेच्या माध्यमातून. ब्रह्मदेव पांडे धावसंख्या 31, 31 धावा धाव फलकावरती. ब्रह्मदेव पांडे संघ नाही घेत आपण पाहू शकतो नक्कीच. साहिल 11 या टीमचे. टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न भरपूर झाला होता परंतु थोडासा ऑप्शनच्या बाहेरून जातो. त्याच पंचांनी पाहिलं आणि व्हाईटचा इशारा येतोय. अवसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे सरके 32. श्री 11 टीमचे कॅप्टन, वेळ जास्त घेऊ नका, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. अर्ध्या पल्ल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलाय संघ. मी म्हणेन ब्लू स्टार टीम. ओव्हर द विकेट बॉल चांगला. यस, यावेळेस मात्र स्लॉट मध्ये जरूर हा चेंडू होता. पडल्यानंतर उचली देखील घेतली चेंडू आणि थोडासा बाहेर देखील निघतो. टर्न होतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कम बॅक करतो आपल्या षटकामध्ये ब्रह्मदेव पांडे. चार चेंडू आणि 8 डबा आतापर्यंत खर्च केल्यात. धावसंख्या स्थगित 32. फटका चांगला आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झाला आणि टायमिंग व्यवस्थित मिळालं आपण पाहू शकता मडकला आणि त्याच अनुषंगाने षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. षटकाराबरोबर टीम पोहोचेल एकूण धावसंख्या 38 या आकड्यावरती. टॉप एज लागते. यष्टीरक्षक स्वतः जातील बॉल वरती. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची संधी असेल आणि फलंदाज होतील बाद. आवश्यकता नव्हती. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती दोघांमध्ये. तालमेल भरपूर चांगला होता परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपाने मडक या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का ब्लू स्टार या टीमला. धावसंख्या भरपूर चांगली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 39-39 धावा विजयाचं समीकरण येणार आहे. 12 चेंडू आणि फक्त 13 धावेची गरज. श्री 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करा आपण.
कुलदीप येतो गोलंदाजी मार्क वरती तीसऱ्या षटकामध्ये स्ट्राइकिंग गेला फलंदाज सेट बॅट्समॅन धीरज ऑन अ स्ट्राइक. आतापर्यंत 24 च्या धावसंख्येवरती बॅटिंग करतो धीरज. फटका तर चांगला पाला मिळतो कव्हरच्या दिशेला खेळून काढतोय. पॉइंट चा खेळाडू बॉल पर्यंत येईल तोपर्यंत रन्स मिळते एक. समीकरण थोडस सोप्प पाला मिळतं. 11 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. श्री इलेव्हन टीम वारंवार आपल्याला कॉल करतोय टॉस साठी रिपोर्टिंग करा. एक धाव इथे मिळते दोन सिंगल आहे. फटका चांगला आहे आणि धावा देखील मिळते चांगला. फ्लॅट स्ट्रोक धीरेच्या बॅटमध्ये येणारा हा पाचवा षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते धीरेच्या माध्यमातून आणि याच षटकाराबरोबर धीरज पोहोचतोय वैयक्तिक धावसंख्या पाहायला गेली तर 30 या धावसंख्येवरती. थर्टी वन 31 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतोय धीरज हा फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 47 47 धाव धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये देखील हिमांशूच्या बॅटमध्ये आपण अर्धशतक पाहिलं होतं. 51 धावा ठोकल्या होत्या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट लोवर फुल टॉस बॉल. अजून एक चांगला फटका आणि मॅच फिनिश होती आहे. सामना जिंकला ह्या ठिकाणी ब्लू स्टार टीम ना. अभिनंदन टीमचं आणि हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल सायली एक्स या टीमचा. श्री इलेव्हन टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या आपण. वेळ जास्त घेऊ नका कारण की रोहित आमच्यापर्यंत आले होते. मॅगी इलेव्हन टीमचे कॅप्टन